हे नमस्कार मित्रांनो, मी विक्रम, स्वागत करतो तुमच्या चॅनल मध्ये बॉडी फिटनेस पॉवर। मित्रांनो, आजची आपली जी व्हिडिओ असणार आहे ती खूप महत्त्वाची आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने। ओके, तुम्हाला जसं की माहिती असेल की काल 16 सप्टेंबर होती आणि काल मीटिंग झाली। आपल्या गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी निर्णय घेतलेला आहे की राज्यात पोलीस भरती होणार 12,500 पदांसाठी। ओके, कारण की आज मी मित्रांनो तुम्हाला सांगणार की तुमची चेस्ट, ओके, कारण की मित्रांनो पोलीस भरती निघालेली आहे आणि पोलीस भरतीला तुम्ही जेव्हा जाता तुमची चेस्ट तिथे मोजली जाते। आता भरपूर मुले असे आहेत ज्यांची चेस्ट भरत नाही आहे, ते भरपूर महिने झालेत ते व्यायाम करत आहेत पण चेस्ट काय इन्क्रीज होत नाही। ओके, आता त्याच्यावर माझ्याकडे एक उपाय आहे, तुम्ही चेस्ट तुमची कशी वाढवू शकता थोड्याच दिवसांमध्ये। ओके मित्रांनो, पोलीस भरती निघालेली आहे, मी काल एक व्हिडिओ टाकला तो तुम्ही जाऊन बघा। आणि तुम्हाला गोळा फेक, 1600 मीटर किंवा रनिंगचे कोणतेही इव्हेंट असतील त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेल, व्हिडिओ त्याच्यावर बनवलेले आहेत ते पण तुम्ही जाऊन बघू शकता। आपल्या चॅनलचं नाव मित्रांनो आहे बॉडी फिटनेस पॉवर, चॅनलचं नाव विसरू नका। यूट्यूबच्या सर्च बारमध्ये जाऊन चॅनलचं नाव टाका बॉडी फिटनेस पॉवर, पहिला जो चॅनल तो आपलाच येईल, ती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। आणि तुम्ही जर नवीन व्ह्यूअर जर नवीन असाल पहिला तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल नोटिफिकेशन ती प्रेस करा जेणेकरून आपले फिटनेस रिलेटेड आणि पोलीस भरती रिलेटेड अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मिळत जातील। आपण सुरू करू व्हिडिओ। तर मित्रांनो, पोलीस भरतीला तुम्ही जेव्हा जाता तिथे तेव्हा तुमची तिथे चेस्ट मोजली जाते आणि भरपूर मुलांची चेस्ट भरत नाही। ओके, आणि त्यामुळे त्यांना रिजेक्ट व्हावं लागतं। तर मित्रांनो, ह्या रिजेक्शनपासून तुम्हाला वाचायचं असेल, तुमची चेस्ट तुम्हाला वाढवायची। ओके, आपल्या चेस्ट वाढायला वर्कआउट करायची तुम्हाला मी एक प्रोसेस सांगणार आहे, एकदम बेसिक प्रोसेस आहे ती तुम्हाला फॉलो करायची, त्यामुळे तुमची चेस्ट ही इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल हळूहळू। ओके, तुम्ही माय चेस्ट बघू शकता, ब्रॉड आहे, ओके, आणि थिकनेस पण आहे। बघा, आपली चेस्ट मेन मोजतात कुठे ते लोक, हे साईड चेस्ट असतो ना ती वाढली पाहिजे आणि थोडी अप्पर चेस्ट वाढली पाहिजे, बस। ओके, साईड चेस्ट आणि अप्पर चेस्ट। आता साईड चेस्ट आणि ही मिडल चेस्ट कशी वाढेल ती तुम्हाला मी सांगणार आहे। मित्रांनो, वर्कआउट फॉलो करा। मित्रांनो, तुम्हाला एक प्रॉब्लेम असतो काय होतं की आपण म्हणजे बरेचशी मुले ती क्वांटिटी मारतात पण क्वालिटीवर लक्ष देत नाहीत। पुशअप्स नेहमी मित्रांनो क्वालिटीने मारायचे, 10 मारा पण क्वालिटी मारा, जास्त 50-60 मारून काय उपयोग नाही। आता बरेचसे मुलं 50-60 मारतात आणि त्यांची तक्रार अशी असते की माझी चेस्ट इन्क्रीज होत आहे पण त्यांच्या पुशअप्समध्ये फॉर्म नीट नसतो। तर तुम्हाला नीट फॉर्म म्हणजे करेक्ट पुशअप करायचा असेल तर तो पण मी व्हिडिओ मित्रांनो काढलेला आहे की करेक्ट पुशअप कसा करायचा ते पण तुम्ही जाऊन बघू शकता। मित्रांनो, आपल्या चॅनलला भेट द्या, तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल। ओके, तर आता मी तुम्हाला सांगणार की पुशअप्स आपलं चेस्ट वाढवायचे कसे। ओके, तर ओके मित्रांनो, आपल्याला ब्रॉड चेस्ट पाहिजे। ओके, तुम्ही काय करा मित्रांनो, एक प्रोसेस आहे, पहिले बेंचवरती पुशअप मारायचा, मग जमिनीवरती मारायचा आणि मग मित्रांनो एक अशी दोन दगडे घ्यायची। ओके, त्यामुळे काय होतं, गॅप निर्माण होतो चेस्ट आणि जमिनीमध्ये, गॅप निर्माण होतं, त्यामुळे चेस्ट आपण जेव्हा प्रेस करतो तर आपली इथं चेस्ट फाकली जाते। ओके, आता हेच तुम्हाला डेली डेली करायचं, आज 10 मारायचे, उद्या 20 नका मारू, 15 मारा, नंतर 20 मारा। ओके, असं हळूहळू वाढवायचे 2-3 महिने तुम्ही मित्रांनो, 30 दिवस घ्या फक्त, 30 दिवसात तुम्हाला तुमच्या चेस्टमध्ये फरक जाणवेल। कोणतंही वजन उचलून म्हणजे तुम्ही जे चेस्ट बेंच प्रेस करता, ओके, ते विदाऊट ते करता आणि पुलअप्स बार विदाऊट ते करता तुमची चेस्ट कशी वाढेल। ओके, तर आपण बघूया तुम्हाला काय करायचं, एक असा आडवा बँड शोधायचा आहे, बरोबर, आडवी एक जागा अशी शोधायची जिथे आपल्याला पुशअप्स मारता येतील। आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो, शोल्डरचं थोडं वाईड घ्यायचं आहे, ओके, जेणेकरून आपली चेस्ट थोडी फाकेल, म्हणजे तुम्ही जेव्हा प्रेस करता तेव्हा तुम्हाला गॅप पाहिजे ना चेस्टमध्ये। बघ, तुम्हाला दाखवलो मी, तो पोझिशन घेतली, पहिली गोष्ट तुम्ही पोझिशन नीट घ्या, जर पोझिशन नीट नसेल तर चेस्टला प्रेशर येणार नाही, तो प्रेशर जाईल बॅकला आणि त्यामुळे बॅक इन्क्रीज होईल। ओके, तुम्हाला सांगतो काय करायचं, आता बघा, शोल्डर विथपेक्षा थोडंसं लांब घ्या हात। ओके, पोझिशन घेतली, आता बघा काय करायचं, तुम्हाला पुढे बघायचं, खाली नाही बघायचं, पुढे बघायचं आणि तुमची जी ही चेस्ट आहे ना, ही चेस्ट, ओके, लोअर चेस्ट, ही लोअर चेस्ट खाली या, ही लोअर चेस्ट हा जो कट्टा दिसतो ना इकडे, इकडे तुम्हाला टच करायचे, त्यामुळे तुमची काय होतं मित्रांनो, चेस्ट ना चेस्ट वाढायला जास्त मदत होईल। म्हणून करून दाखवतो, बघा, पोझिशन घेतली, काय करायचं आहे, हे असं बघा, इथं टेकवायचं तुम्हाला, हा पार्ट आहे ना, हा इथं टेकवायचं, हा असा, हे बघा पार्ट कुठे टेकवतोय मी, खाली बरोबर टच करतोय। ओके बघा, बघितलं, आता मी जेव्हा प्रेस करतो तेव्हा तुम्हाला बघा इथे प्रेशर जाणवेल, तुम्ही जेव्हा प्रेस करता हे बघा ते असं खड्डा पडेल इथे, ते रिअल प्रेशर असतं मित्रांनो। ओके, तुम्हाला प्रेशर फील करायचं चेस्टला, तरच तुमची चेस्ट फाकेल आणि तुमची चेस्ट पटकन इन्क्रीज व्हायला मदत होईल। ओके मित्रांनो, हे जे तुम्हाला 10 रेप्स मारायचे आहेत आडव्या बँचे, म्हणजे इन्क्लाइन पुशअपचे, ओके, इन्क्लाइन पुशअपचे तुम्हाला 10 रेप्स मारायचे आहेत। आता आपण जाऊ, आता जे बेसिक पुशअप्स असतात ते तुम्हाला मारायचे, त्याचे पण तुम्हाला 10 रेप्स मारायचे,
नाही मी बेसिक पुशअप मारतोय तरी पण मित्रांनो पुशअपचा फॉर्म तुमचा नीट पाहिजे बॅक स्ट्रेट पाहिजे ग्लूट स्ट्रेट पाहिजे आणि चेस्टवर पूर्ण प्रेशर घ्यायचं मी असं बघा हे जे 10 रेप्स मारा तुम्ही ओके आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो जे मिडल चेस्ट वाढवायसाठी तुम्हाला डायमंड पुशअप्स मारायचे ओके ज्यामुळे तुमची मिडल चेस्ट वाढेल आणि तुम्ही जिथं जेव्हा पोलीस भरतीला जाता तेव्हा तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही चेस्ट आपोआप भरून जाईल ओके आता मिडल तरी पण लक्षात ठेवा चेस्टच्या खालीच तुमचा हात आला पाहिजे हँड प्लेसमेंट ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 रेप्स मारायचे ओके हे बघा आता किती पंप झाले बघा चेस्ट तुम्ही बघू शकता ही जी मिडल चेस्ट आहे ना त्याच्यामुळे डायमंड पुशअपने काय होतं मिडल चेस्ट टार्गेट होते ओके आता आपण जाणार आपल्या तुम्हाला दोन दगडा म्हणजे गॅप ठेवून पुशअप्स मारायचे हे बघा जेवढा जास्त गॅप ठेवाल तेवढी जास्त चेस्ट पकणार कारण की जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा ही साईड चेस्ट पकली जाते ओके आणि ते लोक जेव्हा माप घेतात ना तुमचं ते लोक माप घेतात तेव्हा तुम्ही असं फुगवता बरोबर छाती ओके तेव्हा तुमची छाती ह्या साईड चेस्टमुळे भरते तिथे लक्षात ठेवा तुम्हाला दोन दगडे घ्यायचे आणि मारायचे पुशअप ही जर पुशअप तुम्ही फॉलो केलं ना मित्रांनो 100% तुमची चेस्ट वाढणार म्हणजे पण मित्रांनो 10 रेप्स बघा किती प्रेशर बघा पूर्ण खाली जातोय खाली गेलो चेस्ट फाकते चेस्टवर प्रेशर होतोय ओके आता मी जेव्हा असं मारतो तेव्हा माझं हे पाठी जातं साईड चेस्ट पाठी जातं ना हे बघा किती फाकलं जातं ह्याचं पण तुम्ही बघू शकता असं असं ओके मित्रांनो ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा आणि म्हणजे प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचं आहे रेपिटेशन वाढवायचे म्हणजे आज 10 मारले उद्या 2 जास्त मारा 12 व 15 असं रेपिटेशन वाढवणार आणि क्वालिटी पुशअप्सवर लक्ष द्या ओके मित्रांनो क्वालिटी पुशअप्सवर लक्ष दिलं ना तुम्ही क्वालिटी वर्कआउट तुम्ही केला तर तुमचे 100% मित्रांनो चेस्ट वाढणार आणि ज्यांची चेस्ट वाढत नाही भरपूर दिवस झालेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो खूप युजफुल आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि तो व्हिडिओ शेअर करा जे पोलीस भरती देतात आणि ज्यांची चेस्ट वाढत नाही कारण की त्यांना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल ओके मित्रांनो डू लाईक शेअर सबस्क्राईब टू अवर चॅनल बॉडी फिटनेस पॉवर जय हिंद.